ज्या प्रकरणावरून पृथ्वीराज चव्हाण यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली होती त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले होते ते आपण पाहूयात. पहा पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले होते. आदर्श घोटाळ्यामुळे काँग्रेसचे 3 माजी मुख्यमंत्री अडचणीत आले आहेत. विलासराव देशमुख, सुशील कुमार आणि अशोक चव्हाण हे काँग्रेसचे प्रमुख नेते अडचणीत आले होते. त्यावेळी त्यांच्यावर जर कारवाई केली असती तर महाराष्ट्रात काँग्रेस संपली असती. या विधानामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.